श्री स्वामी समर्थ, तुम्हाला एक विनंती आहे की ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावी, कारण नामस्मरणाबद्दल मी खूप छान माहिती तुम्हाला सांगणार आहे. नामाशिवाय दुसरी इच्छा न होणे ही खरी सद्गुरूची कृपा. नाम म्हणजे भगवंताचे स्मरण, नाम म्हणजे जादूचा दिवाच. भगवंताचं नाम घेणे हे ज्ञान होण्याचेच लक्षण आहे. भगवंताकडे लक्ष लागले की आत्मज्ञान आपोआप होते. मुलांचे मन स्थिर राहिल्यामुळे जे काही वाचलेले असते ते सर्व लक्षात राहते. वाईट कर्म करायला अशा मुलांचे मन घाबरते, कारण मनात नामाची मळ जपली जाते. ही मुले वाईट कर्म करत नाही, त्यामुळे त्यांच्या हातून पाप घडत नाही, म्हणून ते जीवनात प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात. नामस्मरणामुळे खूप मेहनत करायची जिद्द निर्माण होते. जीवनात किती वाईट प्रसंग आला तरी देव रक्षण करेल ही श्रद्धा मनात निर्माण होते, त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. आपला उद्धार व्हावा असे वाटत असेल तर नामस्मरण सोडू नये. आपण जे करतो आहेत ते आपल्या सद्गुरूंना आवडेल काय याचा विचार करून वागावे. आपली प्रत्येक वृत्ती भगवंताकडे जाण्यायोग्य असली पाहिजे. स्तोत्र मंत्राची गरज खरंच आहे का? अगदी साधे उत्तर, एरवी शास्त्र वगैरे न मांडणारी तरुण पिढी PC वर अँटीव्हायरस आवर्जून टाकतात, कारण ती तांत्रिक गरज आहे. मी थोडा असा विचार केला, मग मानवी मेंदू तर त्या तुलनेत प्रचंड मोठा आहे. तोही अनेक ठिकाणी कनेक्ट होतो. हार्मफुल साईट्स अर्थात जागा, जसे की स्मशान, काही दूषित जागा, बाधित व्यक्ती, नकारात्मक व्यक्ती वगैरे यांच्या संपर्कात आपण जातो. आपल्यामध्ये व्हायरस येऊ नये, म्हणजेच दोष येऊ नये, आपल्या तेजोवलय दूषित होऊ नये म्हणून आपण कोणता अँटीव्हायरस टाकतो? उत्तर समोरच होते. आपण म्हणणारे स्तोत्र मंत्र जप हे आपलं अँटीव्हायरस. मंत्राचा अर्थ समजायला काय व न समजला काय? कम्प्युटरचे अँटीव्हायरस प्रोग्रामिंग तरी कुठे समजते आपल्याला? पण ज्याला समजते त्याला सांगितले की आपण मुकाट ऐकतो व चालवतो, समजा अथवा न समजू, ते काम तर व्यवस्थित होते. मंत्रशास्त्राचे वेगळे काय आहे? सकाळ संध्याकाळ आपले आवर्तन स्कॅन करत राहायचे, व्हायरस आपोआप जातात. एव्हाना PC व मानवी शरीर आणि अँटीव्हायरस व स्तोत्रमंत्र यातील साम्य आपण जाणलेच असेल. त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचं ऐकावं व तो प्रोग्राम रन करावा, एवढंच आपण करत राहावं, मग चिंता नाही. आणि दुर्लक्ष करत गेलो तर एक वेळ अशी येते की फॉर्मॅट करावं लागतं, पण शरीराला मनाला फॉर्मॅट कसं करणार? मग उद्भवतात समस्या, आजार, अडचणी. शेवटी काय, रोजचं स्कॅनिंग अर्थात नित्यपाठ आणि आपल्या सद्गुरूने केलेले दिलेले नामस्मरण. श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अखंड नामस्मरणामुळे लोकांना खूप जबरदस्त अनुभव येत आहेत, म्हणून आत्तापासून प्रत्येकाने श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड नामस्मरण करायला सुरुवात करा आणि अनुभव घ्या. अखंड नामस्मरणामुळे एकाग्रता वाढते, चित्त शुद्ध होते, वाचसिद्धी प्राप्त होऊ शकते, दुष्ट विचारांचा प्रभाव मनावर होत नाही, मन कायम आनंदी राहते. सदैव देवतेचे स्मरण केल्याने सर्व मनोवांछित इच्छा पूर्ण होऊ शकतात. आपण आपली भोळीभाबडी भक्तीच करावी, देवाला अनन्य शरण जाऊन त्याचे नामस्मरण करीत जावे, म्हणजे सर्व काही मिळते. प्रपंचाची आवड असू नये, पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी. प्रपंचातील कर्तव्य करणे हे पवित्र आहे खरे, पण त्यामध्ये गुंतून राहणे बरे नव्हे. म्हणून आपण मनाने भगवंताचे होऊन राहावे, देवाला मानावे आणि त्याला आवडेल तेच करावे, हेच परमार्थाचे सार आहे. देह केव्हा जाईल याचा नियम नाही, म्हणून वृद्धपकाळी नामस्मरण करू असे म्हणू नये. भगवंताचा विसर हेच मोठे पाप आहे. काल झालेले आज नाही सुधारता येणार, पण चालू क्षण मात्र वाया दवडू नका. निराश कधीच होऊ नका. प्रपंच पुरा होण्याकरिता आपण मरेपर्यंत काम करतो, मग भगवंताचे होण्याकरिता, भगवंत जोडण्याकरिता थोडे कष्ट का घेऊ नयेत? भगवंताचा विसर पडणे याहून दुसरे मोठे पाप नाही. देव हवा असे वाटणे ही देवाची बुद्धी आणि विषय हवा असे वाटणे ही देहाची बुद्धी. भगवंताचे नाम हे रामबाण औषधच आहे. नामाचे हे औषध सतत थेंब थेंब पोटात गेले पाहिजे. ऑफिसमध्ये सुद्धा
ते आपण बरोबर घेऊन जावे. विद्वान, अडाणी, श्रीमंत, गरीब सर्वांना हे औषध सारखेच आहे. जो पथ्य सांभाळून हे औषध घेईल त्याला गुण लवकरच येईल. स्वार्थाने कर्म करणे याचे नाव प्रपंच आणि निस्वार्थपणे करणे याचे नाव परमार्थ. समाधान मिळवायचे एक अत्यंत सोपे साधन सर्व संतांनी स्वतः अनुभव घेऊन आपल्याला सांगितले आहे आणि ते म्हणजे नामस्मरण. नाम घेत असताना इतर विचार मनात येत राहतात. आपण नाम घेत असताना या विचारांकडे दुर्लक्ष करावे, त्यांच्या पाठीमागे जाऊ नये किंवा त्यांच्याबद्दल विचार करीत वेळ फुकट घालवू नये. कलियुगामध्ये नामस्मरण हा भगवंताच्या समीप जाण्याचा सर्वात सोपा आणि खात्रीशीर मार्ग आहे आणि हे प्रत्यक्ष भगवंतानेच आपल्याला सांगून ठेवले आहे. पण नामस्मरण हे केवळ मुखाने करण्याची गोष्ट नव्हे, तर ते आपल्या अंतरातून मनापासून आले पाहिजे. आपण जेव्हा संकटग्रस्त होतो तेव्हा आपल्याला दिवसरात्र काळजी लागते की आता कसे होईल. आपल्या काळजावर म्हणजे हृदयावर घाला घालते ती काळजी, म्हणून तिच्यापासून सोडवणारे नामस्मरण ही काळजापासूनच आले पाहिजे. काळजापासून नामस्मरण करणे म्हणजेच स्वामीचरणी स्वतःला अर्पण करून स्वामीमय होणे. असे स्वामीमय होऊन तर बघा, मग तुम्हाला हम गया नाही जिंदा है या स्वामीवचनाची प्रचिती येईल. संकटकाळी तुम्हाला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामीवचनाचा प्रत्यय येईल. हळूहळू पुढील नामस्मरण तुमच्यामध्ये प्रखर श्रद्धा आणि विश्वास निर्माण करेल आणि तुम्ही म्हणाल, शक्यही अशक्य करतील स्वामी. आपल्याला सांभाळणारी शक्ती श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या मागे उभेच असतात. त्यांची उपासना म्हणजेच 11 माळी जप आणि 3 अध्याय आपण कधीच सोडू नये. ज्ञान संपादन करावं असं पुष्कळ लोकांना हव्यास असतो, पण त्या ज्ञानच कृतीत रूपांतर केलं नाही तर प्रदरात काहीच पडत नाही. जन्मभर ज्ञान घेण्यातच वेळ जातो. थोडेच वाचावे पण ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा. नुसत्या वाचनाने किंवा विषय समजावून घेण्याने प्रगती होत नाही, तर तो विषय प्रत्यक्ष कृतीत आणण्याने प्रगती होते. अखंड नामस्मरण हे परमेश्वर प्राप्तीचे सर्वश्रेष्ठ साधन आहे. भगवंताची भेट अखंड नामस्मरणातून होते. अखंड नामस्मरणाने पापे तर नाहीशी होतातच, परंतु नाम आपल्याला भगवंताच्या अगदी निकट आणते. आयुष्याचे अंतिम सुख केवळ नामस्मरणातच साठलेले आहे हे लक्षात ठेवावे. देहात शेवटचा श्वास असेपर्यंत स्वामी कार्य करणाऱ्यास खरा सेवेकरी म्हणतात. सेवेकरी हे पद अढळ असून चंद्र सूर्य असेपर्यंत हे पद आपल्याकडे असेल ते कोणीही काढून घेऊ शकत नाही. परमेश्वराची सेवा पूजा मनुष्य करतो, म्हणून मनुष्य जात सर्वश्रेष्ठ जात आहे. 84,000 लक्ष योनी फिरून मनुष्य जन्म मिळतो तेव्हा त्याचे सोने करणे मनुष्याच्याच हातात असते. अन्न हे पूर्ण ब्रह्म, त्यामुळे प्रत्येक गृहिणीने अन्न बनविताना स्तोत्र मंत्र जपाचा संस्कार जर केला तर रोजच्या स्वयंपाकाला सात्विक स्वरूप प्राप्त होईल. हात फिरे तिथे लक्ष्मी वसे या युक्तीनुसार घराची साफसफाई स्वच्छता महत्त्वाची असते. रोजच्या रोज पंचमहायज्ञ केल्यास कुठल्याही तीर्थस्थानी पिंडदान करण्याची गरज राहणार नाही. नवरा बायकोचे ध्येय एकच असेल तर त्यांचा प्रपंच सुखाचा होतो. प्रपंचामध्ये कर्तव्याला कधी चुकू नये. अखंड नामस्मरण करत आपला प्रपंच केला तर प्रपंचाबरोबर आपला परमार्थ निश्चितपणे साधता येईल. एका म्यानात ज्याप्रमाणे 2 तलवारी राहू शकत नाही, त्याप्रमाणे भगवंत आणि हमपणा एका अंतकरणात राहू शकत नाही. प्रपंच जर तुम्हाला सुखाचा करायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे आणि तो म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांना आनंदभावे शरण जाणे. आपण एकदा का अखंड नामस्मरणात दंग झालो की परमेश्वर आपल्याला साथ दिल्याशिवाय राहत नाही. अखंड नामस्मरणाच्या महामार्गाने आयुष्याची वाटचाल करा. भलत्या सलत्या विचारात भरकट राहण्यापेक्षा श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अखंड नामस्मरणात राहणे ह्यासारखे दुसरं सुख नाही. स्वामी वेडे होणे हा खूप मोठा संसर्गजन्य आजार आहे. ज्यांना हा आजार व्हावा वाटतो त्यांनी स्वामी भक्तांच्या इस्पितळात दाखल व्हा, कारण हा आजार होणे हे निरोगी जीवनाचे लक्षण आहे. जप आणि जप दोन्ही शब्द दिसायला सारखेच आहेत, पण उच्चारायला वेगळे आणि त्यांचे अर्थ एकदम भिन्न. परमेश्वराचे नामस्मरण म्हणजे जप आणि स्वतःला सावरणे म्हणजेही जप.
तरी पण त्याचा संबंध खूपच जवळचा आहे. आपण भगवंताचे नाम जपतो तेव्हा भगवंत आपल्याला जपतो. प्रपंच आणि परमार्थ याची योग्य सांगड घालून आपल्याला आनंदाने जगता येते हे कधीही विसरू नये. स्वार्थी माणसाला जगात सुख मिळणे कधीही शक्य नाही. भगवंताच्या नामाची गरज दोन तऱ्हेने आहे, एक प्रपंचाचे स्वरूप करण्यासाठी आणि दुसरे भगवंताच्या प्राप्तीसाठी. जो सतत अखंड नामस्मरणात असतो त्याच्या हातून फक्त सत्कर्मच घडतात. अखंड नामस्मरण हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग आहे. शांती ही परमार्थाची पहिली पायरी आहे. प्रपंचामध्ये खरी विश्रांती अखंड नामस्मरणातच आहे. श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राच्या अखंड नामस्मरणात राहण्यासारखे दुसरे सुख या विश्वात सापडणार नाही. सर्वात मोठे तीर्थ म्हणजे नामस्मरण. नामस्मरण हा सर्व सत्कर्माचा राजा आहे. असे हे नामस्मरण म्हणजे अक्षरशः अगणित पुण्याची कमाई करणे होय. असे हे नामस्मरण करण्यास कुठल्याही उपकरणाची किंवा उपचारांची गरज नाही. दिसायला छोटे व फळ देण्यास मोठे, अत्यंत उत्कृष्ट व उपाधिरहित असे हे पुण्यपद साधन आहे. आपले कल्याण करण्याचे विलक्षण सामर्थ्य या नामात आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र हे नाम घेण्याची सुबुद्धी फारच थोड्या लोकांना होते. याचे प्रमुख कारण म्हणजे लोकांचा या सोप्या साधनेवर विश्वास बसत नाही. नाम घेऊन काय होणार असा अजागळ प्रश्न ते विचारत राहतील, पण नाम घेऊन काय घडते हे मात्र अनुभवण्याचा प्रयत्न, प्रत्यक्ष प्रयत्न त्यांच्याकडून घडतच नाही. दुसरे महत्त्वाचे कारण असे की माणसाचे मन हे मुळातच अतिचंचल असल्यामुळे अशा चंचल मनात नामाची धारणा होत नाही. त्यासाठी संतसंगतीत राहून अट्टहासाने नाम घेण्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. असा अभ्यास केल्याने नाम खोल अंतर्मनात पोहोचते. अशा रीतीने संसार त्याग न करिता उद्योगधंदा सांभाळून एका बाजूने पैशाची कमाई करणे व दुसऱ्या बाजूने इतरांना त्रास, ताप, उपद्रव किंवा दुःख न देता व नित्य नामस्मरण करून पुण्याई करणे हा संसार सुखाचा राजमार्ग आहे. माणसाच्या जन्माचा मुख्य उद्देश भगवंत प्राप्ती आहे. त्यासाठी नामस्मरण आवश्यक आहे. म्हणून मोहमायेत न फसता नामस्मरण करा. बहुतेक मानसिक आजारामध्ये जप फायदेशीर ठरतो. जप केल्याने अंतर्मन शुद्ध होते. जप करून एकाग्रता वाढते. नामस्मरण करून आपण प्रारब्धावर विजय मिळवू शकतो. जप केल्याने पितृदोष दूर होऊन समस्या दूर होतात. नामस्मरणाने निश्चितच चमत्कार म्हणू अशा घटना आपल्या आयुष्यात घडतात. सर्वप्रथम आपण अबोल होतो, एकांताची आवड निर्माण होते. बहुतेक संतांची चरित्रे वाचल्यावर आपल्याला हेच लक्षात येईल, ते सुरुवातीला एकांतात होते, समाजापासून अलिप्त राहत होते. साधना पूर्ण झाल्यावर त्यांनी लोकात मिसळायला सुरुवात केली. तिला डोक्यामध्ये विचारांची खूप गर्दी होते. इतके दिवस षडेरिपू आपल्या मनात ठाण मांडून बसलेले असतात. त्यांच्यावर नामस्मरणाने हल्ला होतो. ते आपली जागा सोडू लागतात. मनात विचारांची गर्दी होणे हे चांगले लक्षण आहे. काही साधकांना ही पायरी कळत नाही. ते घाबरून नामस्मरण करणे सोडून देतात. काही दिवसांनी झोपेतही जप चालू होतो, पण जप वैखरी माध्यमातून वाणीत आल्याचे हे लक्षण आहे. झोप शांत लागते, वेळेवर जागही येते. पशुपक्षी साधकांना घाबरत नाहीत. साधना योग्य दिशेने जाणे हे समजण्याचे हे एक महत्त्वाचे लक्षण आहे. स्वप्नात अतृप्त आत्मे येत नाहीत. नामस्मरणाने साधकांच्या सभोवती एक संरक्षक कवच तयार होते. त्यामुळे आत्म्यांना प्रवेश मिळत नाही, राग येत नाही. हेही साधना व्यवस्थित चालल्याची खूण आहे. नामस्मरण करूनही तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही नीतिनियम पाळण्यामध्ये कमी पडता असाच त्याचा अर्थ होतो. क्रमक्रमाने कुंडली शुद्ध होत जाते, त्या अनुषंगाने घटना घडत जातात. नामस्मरण हे ग्रहांवरती मात करणारे आहे. कुंडलीतल्या प्रत्येक स्थानाला नाव आहे. उदाहरणार्थ प्रथम स्थान हे स्वभाव स्थान, द्वितीय स्थान हे धनस्थान, तृतीय स्थान हे पराक्रम स्थान वगैरे. साधकांची प्रगती होत गेल्यावर कुंडलीतील स्थाने शुद्ध होत गेली की त्याप्रमाणे अनुकूल घटना घडू लागतात. आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांनी ऐहिक सुखासाठी सुरुवातीला नामस्मरणाची कास धरलेली असते, पण जशी साधना पुढे जाते तशी त्यांची वासना कमी कमी होत जाते. अखंड नाम यायला अभ्यासास
स्नानापासून सुरुवात करावी। स्वयंपाक करताना येता जाता उठता बसता जिथे डोक्याचे काम नाही तिथे करायला हरकत नाही। बोलायची वेळ आली तर बोला, पण बोलणं संपलं की जप परत सुरू करा। जप करताना आड येणाऱ्या गोष्टी अनेक असतात। योगी अरविंदाची शिष्या मदर म्हणायच्या। जेव्हा मी 1 वर्षापूर्वी जप सुरू केला त्यावेळी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले। व्यवहारात अशी माणसे भेटायचीच, फेऱ्या मारताना नाम घेताना विरोध झाल्यावर शत्रूप्रमाणे मी हरणार नाही मी शेवटपर्यंत जाणारच हा निश्चय केला। मी शेवटपर्यंत स्मरण करीतच राहणार अशी मनाला बजावायची। अशा प्रकारे जपाची संख्या कोटीच्या वर गेली। त्याचा परिणाम असा झाला की विरोधी ढग उडून जायचे नाहीसी व्हायचे। एक दिवस तिला जप करताना कृष्ण दर्शन झाले। तो मुरली वाजवतोय, फुलांनी सजलाय मोहक आणि हसरा चेहरा। ते पाहून बाई ध्यानात गेली। रात्री ही बाई 8 वाजता निजायची। 2-3 तास शवासन, सुरुवातीला झोप लागते, नंतर शैथिल्य शांतपणे येतो, मोकळं व्हायला होतं। 7 कला 3 तास झोप पुरते असं श्री महाराज म्हणायचे। याचं कारण सांगायचे की त्याच्या डोक्याला ताप नाही म्हणून विश्रांतीची गरज नाही। शवासनात मनाने प्राण हृदयात खेचावा। हातापायावरील ताबा नाहीसा होतो, हातपाय हलवायला वेळ लागतो, म्हणजे शवासन साधलं। पुढे म्हणाली, पुष्कळ जप व्हायचा, आता जप चालू असतो पण बाहेर चाल आहे याचं भान असतं, मन शांत असतं, आपण आपल्याला पाहू शकतो याचा अनुभव आला। देवघरात देवाच्या फोटोसमोर बसून एका चित्ताने मनापासून देवाला आठवावे किंवा प्रार्थना नामस्मरण करावे हीच सर्वात सोपी उपासना आहे। बाकी काही करण्याची गरजही नाही। देव तुमच्या सोबत असल्यावर सर्वत्र यश मिळणारच। देवाकडून पैसा सुख शांती संपत्ती मिळत नाही, तर त्याच्यावर विश्वास ठेवून प्रयत्न केले तसेच धर्माप्रमाणे चांगले वागले तर जे जे मागाल ते देवाकडून मिळते। देवाची सेवा केली तर थोडेफार मिळते, परंतु चांगले कर्म केले तर कर्माचे चांगले फळ तुम्हाला द्यावेच लागते। हा निसर्ग नियम आहे। देवळात एकाच वेळी असंख्य भक्त प्रार्थना करतात, पण तुमच्या घरातील देव तुमची एकट्याची प्रार्थना सहज स्वीकारतो। एवढे लक्षात आले तरी भरपूर आहे। आपल्या हातून चांगले काम होतात तेव्हा समजून जा की ही किमया श्री स्वामी महाराजांची आहे। इतरांना झालेला त्रास पाहून आपल्याला जर त्रास होत असला तर समजून जा आपलं मन हे श्री स्वामीमय होत आहे। जीवनात सुखदुःख येणारच, पण सुख आल्यावर श्री स्वामींना विसरू नका आणि दुःख आल्यावर मुखातून स्वामीनाम सोडू नका। मग बघा सुखाची पुरणपोळी आणि दुःखाची होळी कशी होते ती। श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जेव्हा तू चांगलं काम करशील तेव्हा मी तुझ्यासोबत आहे, आणि वाईट काम करताना मात्र लक्ष असू दे कारण मी तुला बघत आहे ही प्रचिती आहे। देवाची ओळख व्हावी असे वाटत असेल तर अखंड नामस्मरणाला खरोखर पर्याय नाही। वासरू घेऊन गेले की गाय जशी पाठीमागून आपोआप येते, त्याप्रमाणे नाम घेतले की भगवंत त्या नामापाठोपाठ आपोआप येतो। श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अखंड नामस्मरणाचा आपल्याला छंद लागला पाहिजे। आपल्या मुखात श्री स्वामी समर्थ अखंड नाम असले की काय घडते, तरी आपला जन्मजन्मांतरची पापे जळून जातात, पार खाक होतात, पापांचा लवलेशही सुद्धा राहत नाही। सर्व साधनांपेक्षा सर्वात सुलभ साधना कोणती असेल तर हे आहे अखंड नामस्मरण। प्रत्येक क्षण हा नामस्मरणासाठी योग्यच असतो। माणसाच्या जन्माचा मुख्य उद्देश भगवंत प्राप्ती आहे, त्यासाठी नामस्मरण आवश्यक आहे। म्हणून मोहमायेत न फसता नामस्मरण करा। सगळ्या प्रपंचात खरी विश्रांती असेल तर ती अखंड नामस्मरणातच आहे। भगवंताच्या प्राप्तीसाठी अखंड नामस्मरणाची नितांत आवश्यकता आहे। आपली आपल्याला ओळख करून घ्यायला नामस्मरण हा एकच उपाय आहे। नामस्मरणाचा ध्यास ठेवला की मी खरा कोण आहे हे कळेल आणि मग स्वतःची खरी ओळख होईल। आपल्या वाट्याला आलेले कर्तव्य कर्म चोख बजावून नामाच्या संगतीत सदैव राहण्याचा अभ्यास करावा। परमेश्वर आपल्याला जीभ दिलेली आहे, तिचा केवळ स्वादिष्ट अन्न खाण्यासाठी उपयोग करू नका, तर परमेश्वरी नामस्मरणासाठी उपयोग करा। नाम हे परमात्म्याचे रूप आहे आणि स्वरूप आहे। जर या शरीरात श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचं नामस्मरण अखंड चालू असेल
तर आपलं आयुष्य सुगंधित होऊन जाईल, या जगण्याला अर्थ प्राप्त होईल. नामाशिवाय जगणे हे मेल्यासारखे आहे. नामस्मरण सागण्याचा विषय नाही, तर तो प्रत्यक्ष अनुभवण्याचा विषय आहे. चित्त एकाग्र होण्यासाठीच नामस्मरणाची गरज आहे. अखंड नामस्मरणाशिवाय परमेश्वरी दर्शन घडणे कदापिही शक्य नाही. नामस्मरणाला कसलेही बंधन नाही. नामाचे प्रेम ज्याला लागेल त्याच्या मागे परमात्मा उभा राहील, हे अगदी त्रिवार सत्य आहे. जन्ममृत्यूच्या वर्तुळातून केवळ नाम सुटका करते. परमेश्वराचा अखंड धावा म्हणजे नामस्मरण, जे द्रौपदीने केले, जे प्रल्हादाने केले. नामस्मरण हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग आहे. नामस्मरणाबद्दल आणि परमेश्वराबद्दल बोलू तितकं कमीच आहे. श्री स्वामी समर्थ.